छत्रपति शिवाजी स्कूल जासई आणि हुतात्मा स्मारक आपण नुसते मासे बघलेत पण माशांसाठी बघा किती खाना लागतं। हा सगळा माशांना टाकण्यासाठी खाना आहे, एवढा खाना लागतं, एवढा खर्च करायला लागतो माशांसाठी। असा खाना आहे माशांसाठी। नमस्कार मित्रांनो, मी गणेश कोळी, मी आज आलोय जासईच्या तळ्यावर। आपल्या चॅनल तुला माहिती आहे ना, चॅनल सबस्क्राइब केला नसेल तर पहिले सबस्क्राइब करा, तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ बघायला भेटतील। आज आपण जासईच्या तळ्यावर आलोत। एक श्रीनाथ म्हणून आहेत, त्याचे वेगवेगळे प्रयत्न असतात नेहमी, म्हणजे वेगवेगळे प्रयत्नात मच्छी पकडण्याचे कसे कसे तुम्हाला काय प्रकार आहेत ना, ते आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। बघूया काय प्रकार आहेत ते, मला माहिती नाही, तो दाखवेल आपल्याला। हे औषध आहे जे तळ्यामध्ये टाकतात, पाणी खराब नाही हवं आणि कुठला रिॲक्शन नाही हवं माशांना, ह्याच्यासाठी या औषधांचा वापर करतात तळ्यामध्ये टाकायला। पाणी पण साफ राहतं आणि माशांना कुठला त्रास पण नाही होत आणि मासे व्यवस्थित वाढतात। आपल्यासोबत आहेत श्रीनाथ, ते आपला बाटली म्हणजे मासे पकडायची बाटली आहे ती कशी त्याचा सापळा बनवतो ना ते दाखवतो। बाटलीला कट केली पहिला आपण आणि चारही साईडनं होळपाडले, चार होळपाडले चारही साईडनं समोरासमोर, त्याच्यातून आता रस्सी भरायची त्या ओळातून। आपण ऑनलाईन एक जाळी मागवली आहे, म्हणजे छत्री टाईप असते ती, दाखव तिना दाखव, अशी जाळी असतात, छत्री असते, छत्री बोला तिला खोलाची ती, याच्यातून अशी मच्छी जातात। आपण खाना टाकायलाही खालणं याच्यातून खाना टाकायचं आणि नंतरही बांधायची आणि मग नंतर ती पाण्यात सोडायची। तर बघू आपण प्रयत्न करू, शिनाट टाक खाना द्या। पिठाचे उंडे टाकले दादा, खालनं गाठ मारली। झाली आणि बॉटल टाकलेली आहे, बघू आता काय जाते काय भेटते आपला। बघू शकताय जास्तीचा सुंदर असा तलाव मस्त बनवला एकदम, आणि तो समोर दिसतोय ना तो आपली उरण रेल्वे लोकल, त्याचा तो ब्रिज। आता आपण बाटली टाकलेली आहे, ती बाटली काढणार आहोत, बघू त्याच्यात काय भेटलं आहे का आपल्याला। हाय हाय बघ मासा आहे, बघ मासा आहे, बघ काढ वरती काढ, बघ मासा आला बघा, हो एक मासा भेटला बाटलीत, कशी आयडिया आहे, भारी आहे ना, ठीक आहे भारी आयडिया आहे तुझी। खाना म्हणजे पीठ आहे, मस्त म्हणलं आहे त्यांनी, मस्त म्हणलं आहे शिनातने। आता बाटलीत टाकायचं खाना आणि बॉटल टाकायची पाण्यात, जिथं मासे आहेत तिथं टाकायचे। आपली दुसरी बाटली आहे, दुसरी बाटली खाणार तू, पण ती जी जाळी टाकलेली आहे ना ती जाळी काढणार आहोत।
श्रीनाथ काढा चिन्ह झाले मास आले जाळीत भेटले आहेत मित्रांनो पाहिलं असेल ना आज आपण आपली जी मच्छी पकडायची पद्धत जी होती ती आपण पाहिलीच असेल म्हणजे बॉटलनं मच्छी कशी पकडायची बॉटलच्या साहाय्याने बॉटलचा सापळा तयार केला होता आपण त्या सापळ्यानं मच्छी कशी पकडायची आणि आपण जी ऑनलाईन छत्री मागवली होती त्या ऑनलाईन छत्रीच्या साहाय्यानं कशी मच्छी पकडायची ते आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहिलं छोट्या छोट्या टेक्निक्स आहेत पण सोपी पद्धत आहे एकदम मस्त आणि भारी वाटलं मच्छी पकडायला असा एक वेगळाच अनुभव आला तर जाऊया तर मित्रांनो व्हिडिओ आवडले असेल ना तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये सुद्धा सांगा तुमच्याकडे असे करतात का या असे पद्धत आहे की नाही सांगा नक्की तुमच्याकडे कसे मासे पकडतात चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.